नमस्कार, मी नम्रता गायकर महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत करते. चला तर नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. लॉकडाऊनच्या काळात उच्चात घालणाऱ्या चोरट्यांच्या मानपडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या. डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनच्या काळात बरेचसे नागरिक गावाकडे गेले असल्याने घरफोडीचे प्रमाण वाढले होते. त्याचबरोबर सोनसाखळी चोरांनी उच्चात घातला होता. या प्रकरणाला आळा घालण्यासाठी मानपडा पोलिसांनी रात्रीचे पेट्रोलिंग, कोम्बिंग ऑपरेशन व रेकॉर्डवरचे गुन्हेगार असणाऱ्यांचा शोध सुरू करून 6 घरफोडी करणाऱ्या आरोपींना तसेच 2 सोनसाखळी चोरांना व 2 महिन्यापूर्वी 307 गुन्ह्यामधील आरोपी याला मानपडा पोलिसांनी पुणे खडकवासला या ठिकाणाहून अटक केली. यावेळी पोलिसांनी एकूण 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी जयराम मोरे यांनी दिली. सध्या कोविडच्या दरम्यान बऱ्याच चोऱ्या वाढल्या होत्या. आता कोविड याच्यात आलेला आहे. दरम्यानच्या काळात आमच्या पोलिसांनी वेळोवेळी सगळीकडे पेट्रोलिंग गस्त करून 6 घरफोड्या डिटेक्ट केलेल्या आहेत. 6 घरफोड्यामधील 6 आरोपी अटक केलेले आहेत. त्यातील मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. तसेच 2 चैन स्नॅचिंगमधील आरोपी आम्ही अटक करून त्याच्या ज्या चैन स्नॅचिंग जो चोरीचा माल गेला होता तो पूर्ण रिकवर केलेला आहे. 2 महिन्यापूर्वी आमच्याकडे 307 रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी 307 गुन्हा दाखल होता. ते आरोपी आम्ही खडकवासला पुणे येथून जाऊन आणलेत आणि अटक केलेत. अशा प्रकारे मानपाडा पोलिसांनी खूप मेहनत घेऊन हे सगळं डिटेक्शन केलेलं आहे. जवळजवळ घरपोडी, चैन स्नॅचिंग यातील सुमारे 3 लाखाचा माल जप्त केलेला आहे. हे आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. अजून त्यांच्यावर काय गुन्हे आहेत ते पण आम्ही तपासतो आहेत. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.